इट्स नॉट काय सांगितले बघा. कॅपिटल बजेटिंग मध्ये लास्ट लेक्चरला आपण पेबॅक पीरियड बघितला. ह्या लेक्चर मध्ये आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे आणि त्या बेस वरती प्रॉब्लेम बघणार आहोत. दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत, त्यामध्ये इनिशियल आउट इन्व्हेस्टमेंट किती केली आहे. फर्स्ट प्रोजेक्ट मध्ये 2 लाख आहे, सेकंड प्रोजेक्ट मध्ये 1 लाख आहे. ओके, कॅश फ्लो म्हणजे त्या प्रोजेक्ट पासून मिळणारा आउटले किती आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी, तो इयर वाईज दिलेला आहे. देन त्याच्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर दिलेले आहे, दॅट मीन्स पीव्ही फॅक्टर म्हणतो आपण शॉर्ट मध्ये याला. अँड कंपॅरेटिव्ह प्रॉफिटॅबिलिटी ऑफ टू प्रोजेक्ट युझिंग प्रेझेंट व्हॅल्यू मेथड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. ड्रॉ करा फर्स्ट कॉलम सिरियल, इयर फर्स्ट इयर, देन सेकंड कॉलम पीवी फॅक्टर 14%, अन्युअल कॅश फ्लो अँड पीवी रुपीज. वरती हेडिंग द्या. दोन्ही तुम्ही कंबाईन पण केलं तरी चालेल किंवा सेपरेट ड्रॉ केलं तरी टेबल चालणार आहे. ओके, आता इथेपर्यंत जो आहे तो इन्व्हेस्टमेंट एक्स प्रोजेक्ट आहे आणि इथे प्रोजेक्ट वायचा आहे. इयर पीव्ही फॅक्टर अन्युअल कॅश फ्लो पीव्ही रुपीज. आपल्याला पीव्ही रुपीज काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. ओके, इट्स अ व्हेरी सिंपल, फार डिफिकल्ट नाही आहे. कॉलम ड्रॉ करा आधी. इयर कॉलम पीव्ही फॅक्टर 14%, हा जो कॉलम दिलेला आहे इयर वाइज. तो इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो जी व्हॅल्यू दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट, ती इन्व्हेस्टमेंट ची व्हॅल्यू पुटअप करायची आणि पीव्ही फॅक्टर आणि अन्युअल कॅश फ्लो इंटू करायचे म्हणजे तुम्हाला पीव्ही रुपीज मिळेल. ओके, इट्स अ व्हेरी सिंपल. चला फटाफट पुटअप करून घ्या. आता 0 to 1 फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, किती इयर दिलेत. 0 इयर इन द सेन्स इन्व्हेस्टमेंटचा इयर दिलेला आहे. सो स्टार्ट करताना 1 2 3 4 5 मेंशन करा. आता फर्स्ट इयरचा पीव्ही फॅक्टर किती दिलाय बघा, 0.88. ओके, सो पुटअप करा 0.88. देन सेकंड इयरचा पीव्ही फॅक्टर दिलेला आहे 0.77. थर्ड इयरचा पीव्ही फॅक्टर दिलेला आहे 0.68. फोर्थ इयरचा पीव्ही आहे 0.59 मेंशन करा. अँड फिफ्थ इयरचा पीव्ही आहे 0.52. क्लिअर? इथेपर्यंत लक्षात आलं, पीव्ही जो दिलेला आहे तो फक्त आपण ऍज इट इज मेंशन केला. त्याच्यानंतर अन्युअल कॅश फ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट और प्रोजेक्ट एक्स. प्रोजेक्ट एक्स मध्ये या इन्व्हेस्टमेंट जी दिलेली आहे इयर वाईज ती पुटअप करून घ्या. फर्स्ट इयरची इन्व्हेस्टमेंट दिसते 60,000. ओके, 60,000 मेन्शन करा. 2 लाख नव्हे हा, कारण 2 लाख ही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. देन तुम्हाला आउटले किती मिळालेला आहे कॅश फ्लो इयर वाईज तो इथे मेन्शन करायचं. सेकंड इयरला कॅश फ्लो मिळालेला आहे 40,000. थर्ड इयरला मिळालेला आहे अगेन 40,000. फोर्थ इयरला मिळालेला आहे 35,000. अँड फिफ्थ इयरला मिळालेला आहे 40,000. क्लिअर? इथेपर्यंत दिलेली इन्फॉर्मेशन आपण पुटअप केलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पीव्ही रुपीज फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो पीव्ही रुपीजचा फॉर्म्युला आहे पीव्ही फॅक्टर इंटू अन्युअल कॅश फ्लो. ओके, सो 60,000 इंटू 0.88 किती येईल बघा. 60,000 इंटू 0.88 52,800. क्लिअर? सेम फॉलो करा. सेकंड इयरला 40,000
इंटू 0.77 30,800, ओके। थर्ड इयरला सेम 40,000 इंटू 0.68 27,200, फोर्थ इयर 35,000 इंटू 0.59 20,650, एंड लास्ट इयर 40,000 इंटू 0.52 20,050। क्लिअर? इथेपर्यंत डाऊट आहे का कोणाला, काय केलं लक्षात आलं नाही वगैरे? सिंपल आहे, फक्त इंटू केले कॉलम आपण इयर वाईज बस, ओके। आता पीव्ही रुपीज ची टोटल करा, ह्या कॉलम ची किती येते बघा, 52,800 प्लस 30,800 प्लस 27,200 प्लस 20,650 प्लस 20,800। वन लैख 52,200। लेस इन्व्हेस्टमेंट, लेस इन्व्हेस्टमेंट। आता इन्व्हेस्टमेंट पहिल्या प्रोजेक्ट मध्ये किती केली आहे, 2 लाख रुपीज इन्व्हेस्ट केली, सो 2 लाख मायनस करा 1,52,250 मायनस 2 लाख, किती येतील बघा, मायनस 47,700, ओके। हा मिळाला तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू, ओके। हेडिंग द्या त्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू। क्लिअर? काय केलं लक्षात आलं का? ते डिफिकल्ट वाटत यामध्ये, सोपं आहे ना? नाही। आता हा इथे आपण इन्व्हेस्टमेंट सेकंड सेम इयरचा कॉलम, पीव्हीचा कॉलम आणि हे दोन कॅल्क्युलेट करू, ठीक आहे। देन अन्युअल कॅश फ्लो इन्व्हेस्टमेंट बी किती बघा, 50,000 कुठत कर, 50,000। देन सेकंड इयर इन्व्हेस्टमेंट 45,000, थर्ड इयर इन्व्हेस्टमेंट 30,000, फोर्थ इयर इन्व्हेस्टमेंट 30,000 अँड फिफ्थ इयर इन्व्हेस्टमेंट 20,000। क्लिअर? ओके। देन सेम पीव्ही कॅल्क्युलेट करायचा, इथे कसा पीव्ही कॅल्क्युलेट केला होता, पीव्ही फॅक्टर इंटू अन्युअल कॅश फ्लो, सेम 50,000 इंटू 0.88 44,000, 45,000 इंटू 0.77 34,650, देन 30,000 इंटू 0.68 20,000, 30,000 0.59 17,700, and last 20,000 into 0.52 10,004, okay। Total kara PV rupees 1,27,100। क्लिअर? इथेपर्यंत प्रोजेक्ट वाय मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता, सेम प्रोसेस आपण फॉलो करतोय, टेबल सेपरेट ड्रॉ केला तरी चालणार किंवा तिथेच कंटिन्यू केला तरी चालेल, ठीक आहे। देन लेस इन्व्हेस्टमेंट, पहिल्या प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट 2 लाख होती, प्रोजेक्ट वाय ची इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख, 1 लाख मायनस करा, नेट प्रेझेंट व्हॅल्यू काय येईल, 27,100। नाही, जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे तो प्रोजेक्ट बेस्ट फॉर अ कंपनी, दॅट्स वाय रिमार्क त्या कंपनीला, ऍज पर द नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट वाय, सो द प्रोजेक्ट वाय मे बी सिलेक्टेड। तर तुम्ही प्रोजेक्ट वाय काय करू शकाल, सिलेक्ट करू शकाल। तो एक सेंटेन्स फक्त इथे मेन्शन,
वैल्यू पॉजिटिव वाली है, पी वैल्यू अपन काय करतो तो प्रोजेक्ट अपन सिलेक्ट करतो. जर तुम्ही वाय प्रोजेक्ट एक्स प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहे किंवा तितका प्रॉफिट होणार नाही. सो एज पर द नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज पॉझिटिव इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट वाय और प्रोजेक्ट वाय. सो द प्रोजेक्ट वाय मे बी सिलेक्टेड विल बी सिलेक्टेड. ओके क्लियर प्रॉब्लेम. चला लिहून घ्या हा प्रॉब्लेम, सॉल्व करायला घेऊया आपण फटाफट. आता तो जर प्रॉब्लेम समजला असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकाल. ओके चलो टेक युअर टाइम. ये काय सांगितलंय, मशीनरी ए मशीनरी बी सेम. आता ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके सो फर्स्ट इयरचा कॉलम ये, इयर किती दिले, टोटल 6 दिले. 6 इयरचा कॅश फ्लो काय आहे मशीनरी ए चा तो आधी मेंशन करून घ्यायचा. 6 इयरचा कॅश फ्लो मेंशन केला, 1000, 3000, 3, 3, 3 अँड 4000. ओके देन पीव्ही फॅक्टर जो दिलेला आहे तो इयर वाईज मेंशन करून घ्या. फर्स्ट आहे 909, 826, 751, 683, 621 अँड 564. देन इंटू करून अमाऊंट फाइंड आउट करा. 1000 इंटू 0.909, 909 येईल फर्स्ट, सेकंड येईल 2478, थर्ड इयरची व्हॅल्यू मिळेल 2253, इंटू करून व्हॅल्यू मिळेल. देन फोर्थ इयरची व्हॅल्यू मिळेल 2449 अँड लास्ट इयर मिळेल 1863. चेक करा बरोबर आहे का बघा सगळ्यांनी. ओके देन लास्ट इयर 2256, टोटल 11808. ओके टोटल मिळाली. लेस इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट आहे 10,000, सो लेस इन्व्हेस्टमेंट 10,000. देन नेट प्रेझेंट व्हॅल्यू मिळेल पॉझिटिव्ह 1808. क्लिअर. देन बीचं कॅल्क्युलेट करा. आता बी मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते की निगेटिव्ह मिळते फाइंड आउट करा. अँड देन सजेस्ट निगेटिव्ह मिळेल, दॅट मीन्स हिअर वी कॅन सजेस्ट इन्व्हेस्ट इन ए प्रोजेक्ट. क्लिअर. थँक्यू.